Namaskar, hi, hello, how are you friends? Welcome to SK in Detail and like this video, watch this video, share this video, subscribe our channel and press bell button. सगळ्यात पहिली महत्त्वाची घटना आपण स्क्रीनवर बघू शकता की रिलायन्स फाउंडेशनचा चेअरपर्सन नीता अंबानी यांना 149 वर्ष जुन्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट हे अमेरिकेतील एक म्युझियम आहे या म्युझियमचं ट्रस्टी बनवण्यात आलेलं आहे त्या आशिया खंडातील पहिल्या व्यक्ती आहेत ज्या या म्युझियमच्या ट्रस्टी झालेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन हे आजपासून आजपर्यंत 3 वेळा लावण्यात आलेलं आहे ही एक अपडेट आहे त्यानंतर 14 नोव्हेंबर 1681 ईस्ट इंडिया कंपनीने बंगालला सेपरेट प्रेसिडेंसी सेपरेट विभाग म्हणून डिक्लेअर केलं होतं आज त्यांनी ते तयार केलं होतं त्यानंतर 14 नोव्हेंबर 1889 जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानेच 1957 पासून चिल्ड्रन्स डे आपण साजरा करतो त्यानंतर 14 नोव्हेंबर 1919 अनंतराव भालेराव स्वातंत्र्य सैनिक आहेत पत्रकार होते एडिटर होते डेली न्यूजपेपर होता त्यांचा मराठवाडा तर त्यांचा जन्म आहे त्यांच्या जयंती आहे त्यानंतर 14 नोव्हेंबर 1969 जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती जे एन यू दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये आता सध्या ही युनिव्हर्सिटी फारच वादामध्ये आहे तिथेल नक्सल वातावरण माओवादी वातावरण सर्व दूर चर्चेमध्ये आहे त्यानंतर 14 नोव्हेंबर 2000 उत्तराखंड ह्या नवीन राज्याची स्थापना झाली 28वं राज्य म्हणून ते अस्तित्वात आलंय पहिले राज्यपाल आहेत प्रभात कुमार आणि पहिले मुख्यमंत्री झारखंडचे आहेत बाबूलाल मरांडी तर 24 तारखेच्या या काही महत्त्वाच्या घटना होत्या सगळे व्हिडिओ असेच बघत राहा अपडेट्स घेत राहा स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला खूप उपयोग होईल धन्यवाद